कसे आहात सगळे? आशा करते सगळे छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ज्वेलरी हॉल, जो की आहे ॲमेझॉनचा. आणि ॲमेझॉनवरून मला खूप सुंदर सुंदर ज्वेलरी मिळालेली आहे, जी की तुम्ही इंडियन वेअरवरती सुद्धा वेअर करू शकता किंवा मग वेस्टर्न वेअरवरती सुद्धा वेअर करू शकता. 5 ते 6 ज्वेलरी आहेत आणि अगदी रॅन्डम घेतलेल्या आहेत मी, असं कुठली परफेक्ट मी याच ब्रँडच्या वगैरे असं काही नाही आहे. जो मला आवडलेला ब्रँड आहे आणि जी ज्वेलरी मला आवडलेली आहे, ब्रँड नाही, जी ज्वेलरी मला आवडलेली आहे ती ज्वेलरी मी घेतलेली आहे. सगळ्यात आधी हे आहे ज्वेल गॅलेक्सीचं, इयरिंग्स आहेत या, आणि अजून मी एकदासुद्धा वेअर केलेलं नाही आहे सिरियसली, आणि ओपनसुद्धा केलेलं नाही. तुमच्यासमोर मी ओपन करते, जसं पार्सल आलेलं आहे तसं हे ठेवलेलं आहे. तसे हुप्स मिळालेले आहेत, 3 हुप्स आहेत आणि 3 स्टड इयरिंग्स आहेत. जर मला हुप्स फार आवडतात, आणि असे हुप्स आहेत ना हे की हे तुम्ही जीन्सवरती वेअर करू शकता, इंडियन वेअरवरती वेअर करू शकता, किंवा मग हे जे लॉंग आहेत ते साडीवर वगैरे सुद्धा छान वाटतात. आणि स्टड तर लागतातच एव्हरीडेला, जर तुम्ही ऑफिस गोईंग वगैरे असाल तर अशा ज्वेलरी खूप छान वाटतात. तर ही आहे पहिली. दुसरी ज्वेलरी आहे ती आहे ही लेस आहे ॲक्च्युली, आणि लेसवरती हे जे मणी आहेत ना, ते मणी नाही आहेत, ते फायबरचे असतात ना थोडेसे मणी टाईप, कुंदन टाईप, तसं इथे लावलेलं आहे. आणि हे चिकटवलेलं आहे, पण हे वेअर केल्यानंतर किंवा वेस्टर्न वेअरवरती खूप जास्त सुंदर दिसतं. आणि जो फ्रेंडशिप बेल्टचा बेल्ट असतो तशा प्रकारचा हा बेल्ट आहे, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, त्यामुळे मी अगदी सहज सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं सांगते. जो फ्रेंडशिप बेल्टला आपण बेल्ट बांधतो ना फ्रेंडशिप डेला, तो हा बेल्ट आहे. बघितल्यावरती, लांबून बघितलं ती वाटतो हा हेवी आहे, पण ॲक्च्युली हा अजिबात हेवी नाही आहे, खूपच लाईट वेट आहे हा. आणि कारण ह्याचे जे डायमंड्स आहेत हे डायमंड नाही आहे, हे प्लास्टिक मटेरियल आहे, तुम्हाला जर लक्षात येईल तर हे प्लास्टिक मटेरियल आहे. आणि इथे हे सगळं मागून चिकटवलेलं आहे आणि फार कमी प्राईजमध्ये मिळाले. सगळ्याच्या प्राईज मी तुम्हाला स्क्रीनवर नेहमीसारखे देतेच, तुम्ही चेक करा. इवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याच्या लिंक्स देईन. सेकंड ज्वेलरी आहे ही, जी की या सुंदर अशा बॉक्समध्ये आलेली होती, स्ट्रिप्सची ज्वेलरी आहे ही. आणि त्यांनी मला याच्यासोबत एक हुप्स दिलेले आहेत, जे की आहेत स्टीलचे, ते पण खूप छान क्वालिटीचे आहेत. फ्रीमध्ये मिळालेलं आहे हे मला गिफ्ट म्हणून. हे पण खूप छान आहेत, नेहमीसारखंच तुम्ही जीन्सवर वेअर करू शकता आणि टॉप्सवर वगैरे वेअर करू शकता. खूप छान वाटतात हे हुप्स, खूप फुल साईजचे आहेत आणि मला असे हुप्स खूप आवडतात, दिसायला खूप छान दिसतात हे. ओके, तर ज्वेलरीकडे बघूया. मी अजून ही सुद्धा मी ओपन नाही केलेली, तर बघा ही अशी दिसते. सगळं कॉपरचं काम आहे आणि इथे जे मणी आहेत ना, खूप जास्त हाय क्वालिटीचे मणी आहेत हे. आणि इथे हे फुलं आहेत, ही सुद्धा पत्र्याच्या मटेरियलची आहेत, मेटलची आहेत, म्हणजे पत्र्याच्या नाही पण मेटलची मटेरियलची आहे. आणि ही पूर्ण ज्वेलरी पीस आहे, तो इतका हलका फुलफुलीत आहे, दिसताना फार जड दिसतो पण खूपच जास्त हलका आहे हा. आणि हा असा दिसतो काहीचा, जो की तुम्ही शरारावरती, हळदीचा प्रोग्राम असेल तेव्हासुद्धा हा तुम्ही यूज करू शकता. शरारावरती, साडीवरती, वेस्टर्न वेअरवरती, सगळ्यावरती हा जाणारा नेकलेस आहे, सेट आहे हा. मला खूप जास्त आवडला, बघितला ना तेव्हाच मला हा जास्त आवडलेला. हा असा दिसतो काहीसा. नेक्स्ट पण सेम असाच आहे, फक्त मी कलर डिफरंट घेतलेला आहे. हा आहे तो सेट. तर यामध्ये आपल्याला 2-3 कलर मिळतात. एक कॉपर कलर आहे, एक पिस्ता कलर आहे, हा जो आहे हा गोल्डन आहे, पिस्ता आहे, ब्ल्यू आहे. आणि 2-3 प्रकारचे खडे आहेत. पण ह्याच्यावरती फक्त जे मेटलचे फ्लॉवर्स होते ना याच्यावरती, तसे नाही आहेत. इथे जसे होते तसे याच्यावरती नाही आहेत. थोडासा अगदी किंचित फरक आहे, अगदी किंचित फरक आहे. जर बाजूला ठेवलं तर तो फरक सुद्धा दिसणार नाही. हा मी थोडा खाली वेअर केलेला आहे, हा असा दिसतो. तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता कसा हवा तसा. आणि खूप म्हणजे इतका वेगळा पीस आहे ना, तुम्ही जर असं इमेज बघितली ना ॲमेझॉनवरती तर मला नाही वाटत की हा घ्याल म्हणून, पण ट्रस्ट मी, विश्वास ठेवा, हा खूप सुंदर दिसतो. अशा कलरचे समजा तुमच्याकडे कुठली साडी असेल किंवा कॉन्ट्रास्ट असेल, व्हाईट साडीवरती तुम्ही हा घालू शकता, पर्पल किंवा डार्क ब्ल्यू कलर असतो त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा नेकलेस घालू शकता. डार्क ब्ल्यू म्हणजे माझा बेडशीटचा कलर आहे, त्याच्यावर सुद्धा हा खूप छान दिसणार आहे. पुढे माझ्याकडे हा एक सेट आहे, इथे पूर्ण या चैन असल्यासारखं आहे, पण हे जाळीचं मटेरियल आहे. बघा, हे सगळं जाळीचं मटेरियल आहे आणि याच्यामध्ये ना प्लास्टिकच्या कवड्या घालतो ना तसं हे मटेरियल आहे. आणि हा एक
खूप सुंदर दिसतो हा हा पण तुम्ही कॉटनची साडी असेल तर कॉटनच्या साडीवर वेअर करू शकता. अदरवाईज मग तुम्ही शर्ट असेल आणि खाली तुमचं स्कर्ट असेल, स्कर्ट आणि शर्ट असं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यावर सुद्धा हा खूप छान दिसणारा आहे. वेअर करून दाखवते, हा असा दिसतो. वन पीस वगैरे असेल ना असा थोडासा लो नेक आहे याचा, डीप नेक आहे, तर असे सेट खूप छान दिसतात. आणि मला हा सेट तर मला पर्सनली खूप जास्त आवडतो. पर्पलवरती छान दिसेल हा, किंवा मग येल्लोवरती छान दिसेल, ब्लॅकवरती छान दिसेल, अगदी सगळ्यावरती जाणारा हा सेट आहे. आणि हे जे आहे हे तुम्हाला मी सांगितलं की हे जाळी आहे, कपड्याची जाळी आहे. फक्त तुम्हाला ना हे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे. पुढे याला स्टेटमेंट तर नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की ट्रेडिशनल ज्वेलरी म्हणून पहिल्यांदा याचे इयरिंग्स आहेत हे. ओ तर हे आहेत याचे इयरिंग्स. आणि सेट हा आहे सेट. आणि हा जो सेट आहे ना हा इतर सगळ्यांच्यामध्ये हेवी आहे. म्हणजे आतापर्यंत जे जेवढे सेट दाखवले ना तेवढ्या सगळ्याचं मिळून जर वजन केलं तर ते या सेट एवढं वजन होईल. आणि इथे तुम्हाला दिसतील की हे सगळे स्टोन आहेत, हे स्टोन आहेत, हे गोल आहेत, ते सुद्धा स्टोन आहेत आणि खूप जास्त हेवी आहे. हा सुद्धा तुम्ही अगेन ट्रेडिशनलवरती, वेस्टर्नवरती त्याच्यावरती छान दिसणारा आहे. हा शरारा वगैरे असेल तर त्याच्यावरती छान दिसणार आहे, तुम्हाला वेअर करून दाखवते. आणि हे आहेत त्याच्याबरोबरचे इयरिंग्स. नवीन नवीन ट्रेंड आलेला आहे, शर्टच्या वरून घालू शकता तुम्ही. जर समजा तुम्ही शर्ट वगैरे वेअर केला तर शर्टच्या वरसुद्धा तुम्ही हे घालू शकता, शर्टच्या आतसुद्धा घालू शकता, शर्टच्या वरसुद्धा घालू शकता. मी एक मेकअप लुक शेअर केलेला आहे, मला वाटते मेहंदी संगीत, जर तो आधी व्हिडिओ आला तर तुम्हाला बघायला मिळेल मी तो हा कशाप्रकारे वेअर केलेला आहे. जर हा व्हिडिओ आधी आला तर नंतर तुम्हाला थांबावं लागेल की वाट बघावी लागेल त्या व्हिडिओची, तर तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी हा सेट वेअर केलेला आहे. तर हे होते सगळे माझ्याकडे असलेले ज्वेलरी पीस. आशा करते तुम्हाला हे पीस आवडले असतील, हे नेकलेस आवडले असतील. सगळ्याच्या प्राइजेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या आहेत आणि सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, चेक करायला विसरू नका. भेटत राहू असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.